नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि शुभ सकाळ, सकाळची वेळ आहेत आणि सकाळी सकाळी झाडलोट सुरू आहेत. आमच्या अंगणामध्ये खूप सगळी बदामाचं झाड वगैरे आहे, तर पानं पडत असतात आणि जवळच बकऱ्यांचा पण आहे तर या वगैरे, तर त्यांना बाहेर काढायचे आहेत आता सकाळी सकाळच्या उन्हामध्ये. तर बघा आता कसे एकामागे एक बाहेर येतात ते, आणि थंडी असल्यामुळे त्यांना बाहेर यायला पण कंटाळा येतो. जणाला पटक आणि असं एरवी जर सोडा ना असं दरवाजा चुकून जरी उडा निघला तर रपरप बाहेर येऊन जातात. पण आज आणि आमचे बोकडे बघा मस्त आहेत सुळे, आणि आता एक एक पकडून पकडून बाहेर काढावं लागतंय कारण थंडी वाढली आहेत ना आता त्यामुळे. आता काय करायचं? आणि बाहेर सोडल्यावर बघा कुठे जात आहेत, इकडे घराकडे. तिथं माहिती त्यांना मक्काचं आणि गव्हाचं पोतं ठेवलेलं आहेत ना, तर त्याच्याकडेच खायला जायचं असतं. यांना पाला वगैरे फार कंटाळा येतो, बघा ना कसे निघतात दोन्हीचे दोन्ही पण. बाकीचे शांत झाले कसे चमचम करतात. तर आता झाडून झालं होतं, सडा पण करून घेऊया. सडा म्हणजे सॅनिटायझर असतंय गावाकडचं, पिढ्या गिनती चालत आलेलं आपलं. आता उगं कोरोनामुळे सगळे सॅनिटायझर वापरायला लागले, पण गावाकडचे इतके हुशार लोक आहेत, जुन्या काळापासून सॅनिटायझरचा वापर करतात, म्हणजे शेणाचा जंतुनाशक होतो. पाणीपुरी का श्वास, सडा टाकून झाल्यानंतर सडा रांगोळी पाणीपुरी का तिखा पाणी उरकले बाकीच्या कामाला. आणि जोपर्यंत फारसं मोडत नाही तोपर्यंत जीवाला चैन पडत नाही, बरंच वाटत नाही काही, त्यामुळे पटपट सकाळी सकाळी आवरून घ्यायचं. आणि आता फक्त 6:30 असतील तरी पण खूप आदिती तुमको गिरा देंगे वो प्रकाश डायरेक्ट येतो आणि आदितीच्या मागे तिला फार हाऊस येते द्यायची. मग आता लागेल मला आता एकचड एक तुड मारून खातात बघा, एक सारखी घुसून घुसून तूट पडे दे क्या हुआ दीदी डर गए बच्चा. और यहाँ पे भी जिसकी ताकत ज्यादा है उसी का ज्यादा हक होता है, क्योंकि अभी देखो उसे ढकल के मार के ज्यादा खा लेते. लेकिन इन दोनों को यहाँ पे मन नहीं भरता, वो जहाँ पे रखा हुआ है ना धान का बहुत सारी सैक वहीं पे जाते हैं खाने के लिए. कैसे लड़ाई करते हैं एक दूसरे के साथ. आणि सगळं आवरल्यानंतर मग पाहतो सगळ्यात शेवटी दूध काढायचं. तर आता दूध काढून घेऊया पटपट. आणि आमची छोटीशी बकरी दिसती पण दुधाला खूप छान आहे, बकरण पिले तरी पण बघा दूध भरपूर आहेत अजून, आणि चोरायला पण पटायचं. तर पटकन आता इथं दूध काढून घेऊया तांब्यावर, म्हणजे आमच्या मांजरी आणि कुत्रे त्यांना पण देता येतं. आणि हिवाळ्यामध्ये बेस्ट बॉडी लोशन म्हणून बकरीचं दूध खूप छान असतं, स्किन बिलकुल खराब होत नाही. आणि आमची सकाळची घाई घाबर सुरू आहे नुसती. आणि आबाचं आणि आबाईचं भांडण पण लागलंय, आबानी झाकण उघडलं मोठ्या टाकीचं लावलंच नाही आणि त्यामध्ये पाल पडले. आता ते पाणी बदलावं लागणार आहे डबल, तर त्यासाठी खूप आबाईने आवडायला सुरू केला. तुम्हाला नीट काम येतच नाही असं वगैरे, तर खूप मजा आली त्यामुळे गुस्सावर येईल क्योंकि आबाने
मग पटापट दूध काढून घेऊया तुम्ही रियल मिल्किंग का। तर अशी आमची सकाळची सुरुवात होत असते आणि या सुरुवातीत खूप मज्जा पण असते आणि धावपळ पण असते आणि आता दूध पण काढून झालेले आहेत। आणि जर आपण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे।